मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सुदामांचं जन्मस्थळ आणि त्यांचं मंदिर. आता आपण जात आहोत महात्मा गांधी यांच्या जन्मठिकाणी, जिथे त्यांचा जन्म झाला होता. तर सुदामाच्या ठिकाणापासून 500 ते 600 मीटर अंतरावरती तुम्हाला महात्मा गांधी यांचं जन्मघर, जिथे ज्यांचा जन्म झाला, हे ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता आपण जाऊया तिकडे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत महात्मा गांधी यांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी. तर इथे तुम्हाला मोठं वस्तू संग्रहालय मिळेल, जिथे महात्मा गांधींच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण ते इथे तुम्हाला फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळतील. इथे खूप सारे फोटोज तुम्हाला पाहायला मिळतील महात्मा गांधीजींच्या कार्याबद्दलचे. आणि इथे तुम्हाला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचा फोटो पाहायला मिळेल, जिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. अनेक लोक इथे येऊन फोटो वगैरे काढतात आणि दर्शन घेतात. आणि हे आहे महात्मा गांधी यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना या इथे लिहून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. आणि हे आहे संग्रहालय, जिथे महात्मा गांधींच्या वापरातील महत्त्वाचे जे साहित्य आहेत ते तिथे तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये महात्मा गांधीजींनी लिहिलेले पुस्तकं असतील किंवा त्यांनी बनवलेले काही साहित्य वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. आहेत महात्मा गांधीजींच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे जे साधनं आहेत, ते साधनं तुम्हाला इथं पाहायला मिळतील. समोर बघत आहात तुम्ही, परत तांब्या वगैरे दिसत आहे तुम्हाला. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. इथे तुम्हाला मोबाईल वगैरे अलाउड आहे, तुम्ही इथे येऊन फोटो वगैरे काढू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत महात्मा गांधीजींचा ज्या ठिकाणी जन्म झाला ती रूम, ती खोली तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, हीच ती रूम आहे, हीच ती खोली आहे ज्या खोलीमध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. तुम्ही पाहू शकता ज्या रूममध्ये, ज्या खोलीमध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता ती रूम. पूर्णपणे मातीचं बांधकाम असलेली ही खोली आहे. Thank you.
या फोटोमध्ये कस्तुरबा गांधी यांचं पार्थिव तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्या बाजूलाच महात्मा गांधी हे बसलेले दिसत आहेत.